हेलो फ्रेंड्स, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण ऑल इंडिया लेव्हलचा मेडिकल प्रवेश प्रक्रिया BAMS BHMS याविषयी माहिती पाहणार आहोत। म्हणजे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण झालेले असतात, त्या प्रश्नांचे उकल या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत। जसे की रजिस्ट्रेशन कसं करावं, पहिल्या राऊंडला प्रवेश कसा घ्यावा, शेवटच्या राऊंडला प्रवेश कसा घ्यावा, किती रिफंडेबल फीस असते, किती नॉन रिफंडेबल फीस असते, याविषयी माहिती पाहणार आहोत। BAMS BHMS ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारची असते, त्या संदर्भात बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात। उदाहरणार्थ अशाच काही प्रश्नांविषयी आपण या व्हिडिओमध्ये उकल करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। या ठिकाणी बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात, त्या प्रश्नांपैकी प्रश्न काय आहेत बघा। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या संबंधित प्रवेश प्रक्रियेमधनं कोणकोणत्या सीटला आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, महाराष्ट्राबरोबरच ऑल इंडियामधल्या संपूर्ण सरकारी कॉलेजेस ज्या आहेत त्या कॉलेजेसला, कारण त्या कॉलेजेसचे 15% सीट या प्रक्रियेमधून भरल्या जात असतात। तसेच संपूर्ण भारतातले डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत, म्हणजेच अभिमत विद्यापीठं, याच्यातल्या 100% जागा या प्रक्रियेमधून भरल्या जात असतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की या 15% कोट्यासाठी कोण इलिजिबल आहे। संपूर्ण विद्यार्थी, जे विद्यार्थी नीट परीक्षा दिलेले आहेत आणि नीटच्या, म्हणजेच त्याचबरोबर NTA रिझल्टनुसार, नीटच्या रिझल्टनुसार जे क्वालिफाय झालेले आहेत ते संपूर्ण विद्यार्थी या प्रक्रियेसाठी पात्र आहेत। पुढचा प्रश्न आहे की हु आर इलिजिबल फॉर द डीम युनिव्हर्सिटीज, म्हणजे जे अभिमत विद्यापीठ आपण आताच म्हटलं की त्या अभिमत विद्यापीठाला आपण कोण रजिस्ट्रेशन करू शकतं। तर संपूर्ण विद्यार्थी अभिमत विद्यापीठाला रजिस्ट्रेशन करू शकतात, परंतु अभिमत विद्यापीठाची जी शिक्षण शुल्क आहे हे मात्र इतर कॉलेजेसपेक्षा हे जास्त असतं, ते आपण नंतर पुढे पाहणारच आहोत। त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे बघा, हाऊ मेनी चॉईसेस विल बी शोन फॉर द कॅन्डिडेट, कॅन्डिडेटला किती चॉईसेस, कॉलेजचे चॉईस देता येतील किंवा किती दिसतील। तसं जर म्हटलं तर जेवढे चॉईसेस आहेत तेवढे आपण देऊ शकतो, जे आपल्याला द्यायचे आहेत त्या पद्धतीने। पण त्याच्यामध्ये मग डीम युनिव्हर्सिटीजला द्यायचे आहेत की ऑल इंडिया कोटाच्या गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला आपण चॉईस द्यायचे आहेत, ते आपल्याला ठरवावं लागेल। पुढचा प्रश्न आहे बघा की आपल्याला किती फीस भरावी लागेल रजिस्ट्रेशन करत असताना, किंवा आपण कॉलेज कसं सोडू शकतो जर आपण कॉलेज चॉईस केल्याच्यानंतर, आपल्याला निवडल्याच्यानंतर सुद्धा। साधी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेजला रजिस्ट्रेशन करायचं असेल या प्रक्रियेसाठी, तर या प्रक्रियेमध्ये बघा ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजसाठी जनरल कॅटेगरीसाठी 10,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असतं आणि 1,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्ज असतो। म्हणजे जनरल कॅटेगरी, त्याचबरोबर EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी यांच्यासाठी, आणि SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र 5,000 डिपॉझिट, आणि ज्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट असं म्हणत असतो, 5,000 सिक्युरिटी मनी आणि 500 रुपये रजिस्ट्रेशन चार्ज, अशा पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। पण तेच जर आपण डीम युनिव्हर्सिटीचं जर बघितलं तर त्या ठिकाणी मात्र सगळ्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट आणि 5,000 रुपये हे रजिस्ट्रेशन चार्ज भरावा लागत असतो। सविस्तर माहिती पुढे दिलेली आपण पुन्हा बघणारच आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर जर आपण आणखी पुढे जर काही प्रश्न आहेत ते जर प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर की ऑल इंडिया प्रक्रिया जी आहे, ही ऑल इंडिया प्रक्रिया पाहत असताना आपल्याला रिझर्वेशन कशा प्रकारचं असणार आहे। आता रिझर्वेशनचा जर संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर रिझर्वेशन हे राज्यघटनेनुसार दिलेल्याप्रमाणेच रिझर्वेशन असेल। यामध्ये SC कॅटेगरी 15%, ST कॅटेगरी 7.5%, PWD म्हणजे दिव्यांग ज्याला आपण म्हणत असतो त्याला 5%, OBC नॉन क्रिमिनल जास्त त्याला 27%, त्याचबरोबर EWS जो कोटा आहे तो कोटा हा 10%, अशा पद्धतीचं रिझर्वेशन या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिल्या जात असतं। आता
हे जर आणखी पुढे जर आपण पाहत गेलो, पुढे आणखी बरेचसे काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात. जर तुम्ही पहिल्या राऊंडला काही कॉलेज दिलेले आहेत आणि दुसऱ्या राऊंडला जर काही नवीन कॉलेज त्यामध्ये आलेत, तर तुम्ही त्या नवीन कॉलेजला काय करणार? आपल्याला तर चॉईस द्यायची आहे. मग अशा वेळेलाच काय, अशा वेळेस तुम्ही काय करसाल की राऊंड सेकंडसाठी, दुसरा जो राऊंड आहे त्या राऊंड सेकंडसाठी तुम्ही ते नवीन आलेलं कॉलेज आपण देऊ शकतो. फ्रेश चॉईस आपल्याला देता येते. आता आणखी एक प्रश्न असतो की फ्री एक्झिट म्हणजे काय. फ्री एक्झिट म्हणजे कशा पद्धतीचं असतं बघा. आपण सिक्युरिटी मनी जे भरत असतो, सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला आपण म्हटलेलं आहे, की ओपन OBC विद्यार्थ्यांसाठी 10,000 आणि SC ST विद्यार्थ्यांसाठी 5,000, हे डिपॉझिट आपलं जसंच तसं राहून बाहेर पडणे, याला फ्री एक्झिट असं म्हटलेलं आहे. साधी गोष्ट आहे की पहिल्या राऊंडला तुम्ही एखादा कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. दुसऱ्या कॉलेजला, दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही आणि तेच कॉलेज जर जसंच तसं राहिलं, परंतु तुम्हाला त्या कॉलेजला राहायचं नाही, तर तुम्ही तिथून फ्री एक्झिट करू शकता. तुमची जी कॉशन मनी म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते तुमचं तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरलेला आहे तुम्ही, आणि फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्ही जर कुठल्याही कॉलेजला ह्या प्रक्रियेमधून लागला नाही, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सिक्युरिटी डिपॉझिटची तुमच्या हमी तुमची तुम्हाला आहे आणि ती सिक्युरिटी डिपॉझिट ही तुमची तुम्हाला परत मिळेल. ज्या अकाउंटवरनं गेलेली होती त्या अकाउंटवरनं ते पैसे तुम्हाला परत मिळतील 2 महिन्याच्या नंतर मात्र. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर विद्यार्थी फ्री एक्झिट ऑप्शन पद्धतीने जर बाहेर पडायचं असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तुम्ही थर्ड आणि मॉपअप राऊंड जो असतो, थर्ड आणि मॉपअप राऊंडच्या नंतर जर बाहेर पडायचं म्हटलं, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने फ्री एक्झिट नाही, पेनॉल्टी भरावी लागेल, बाहेर पडता येणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून एखाद्या कॉलेजला आपण ॲडमिशन घेतलं आणि पुन्हा काही ठराविक कालावधीच्या नंतर सोडतो म्हटलं, तर ते सोडता येणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ऑनलाईन अलॉटमेंट. ऑनलाईन अलॉटमेंट आपल्याला कॉलेज कशा पद्धतीने मिळतं? पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, पेमेंट करायचे आहे, त्यानंतर कॉलेज चॉईस करायचं आणि लॉकिंग करायचं आहे. या प्रक्रियेमध्ये, ऑल इंडिया प्रक्रियेमध्ये कॉलेज चॉईस केल्याच्या नंतर तुम्हाला लॉकिंग पिरियड देतो, त्यावेळेस लॉकिंग करायचं असतं. लॉकिंग जर केलं नाही तर मात्र प्रॉब्लेम जातो, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलेज मिळणार नाही. त्यानंतर लॉकिंग झाल्याच्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागत असतो त्या रिझल्टच्या दिवशी तुम्हाला अलॉटमेंट शीट मिळतं, जर तुम्हाला तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागला तर. आणि अलॉटमेंट शीट मिळाल्याच्या नंतर तुम्ही ज्या कॉलेजला गेलात त्या कॉलेजला तुम्ही तिथे संपर्क करायचा, किती फीसचा DD आणायचा आणि त्यानंतर त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं. हीच प्रक्रिया सेकंड राऊंडमध्ये आहे, हीच प्रक्रिया मॉपअप राऊंडमध्ये आहे. आणखी पुढे बरेचसे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, की मॉपअप राऊंडच्या नंतर आम्हाला फ्री एक्झिट मिळेल का, कॉलेज सोडता येतं का वगैरे वगैरे. इथे पहा, व्हॉट डज एक्झिट विथ फोर्च्युअर मीन्स इन थर्ड अँड मॉपअप राऊंड काउन्सिलिंग. एक्झिट फोर्च्युअर मीन्स अ कॅन्डिडेट अलाउड अ सीट थर्ड अँड मॉपअप राऊंड एक्सेप्ट कॅन्डिडेट अपग्रेडेड ॲडमिटेड सीट थर्ड अँड मॉपअप राऊंड फ्रॉम द सेकंड अँड फर्स्ट राऊंड डज नॉट वॉन्ट टू जॉईन द कॉलेज ही ऑर सी स्टील एक्झिट विथ फोर्च्युअर लुझिंग सिक्युरिटी अमाऊंट डिपॉझिट. साधी गोष्ट आहे, तुम्ही जर पहिल्या राऊंडला कुठल्या कॉलेजला लागलात, पुन्हा दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या कॉलेजला गेलात किंवा त्याच कॉलेजला राहिलात, थर्ड राऊंडला मात्र मॉपअप राऊंडला तुम्हाला जर दुसरं कॉलेज एखादं मिळालं असेल परंतु तुम्हाला ते जॉईन करायचं नाही, अशा वेळेला तुम्हाला फ्री एक्झिट मिळणार नाही. तुमची जी कॉशन मनी आहे ती कॉशन मनी तुमची संपुष्टात येईल आणि ती तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलिंगला, एक स्टेट काउन्सिलिंग असो किंवा ऑल इंडियाचीच काउन्सिलिंग असो, त्याला तुम्ही लायबल ठरणार नाहीत. यासाठी कॉलेज जॉईन करणं आणि सोडणं हे केअरफुली काळजीपूर्वक रित्या आपण घेतलं पाहिजेत. आता या ठिकाणी आणखी काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात की मी ऑनलाईन प्रोसिजर करत असताना की व्हॉट इन्फॉर्मेशन शूड आय रिक्वायर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना मी कोणती कोणती इन्फॉर्मेशन भरायला पाहिजे,
आता या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही जी नीटमध्ये माहिती भरलेली आहे का ती सुरुवातीला ॲटोमॅटिकली तुम्ही तुमचा नीटचा ऑल इंडिया रँक नंबर टाकल्याच्यानंतर आणि फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर टाकल्याच्यानंतर तुमची काही माहिती अलर्ट ॲटोमॅटिकली घेतली जाते. बाकी फॉर्ममध्ये आणखी काही माहिती तुम्हाला सविस्तररित्या भरावयाची असते आणि ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची असते. आणखी एक प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडत असतो की मी ऑनलाईन काउन्सिलिंग करण्यासाठी रजिस्ट्रेशन जेव्हा करतो त्यावेळेस मला कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. बघा, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागत नाही. फॉर्म मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या भरा. अतिशय व्यवस्थित जर फॉर्म भरला तर मात्र तुम्हाला तो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट लागत नाही. ते डॉक्युमेंट बघून एक तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. परंतु ॲडमिशनच्या वेळेला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हेही या ठिकाणी स्पष्टपणे दिलेले आहे. ॲडमिशनच्या वेळेला तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे आणि एक सेल्फ अटेस्टेड केलेली एक झेरॉक्स कॉपी. 15% ॲडमिशनसाठी असो किंवा डीम युनिव्हर्सिटीसाठी असोत. यामध्ये मग तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात बघा. ॲडमिट कार्ड ऑफ नीट, नीट परीक्षेचं ॲडमिट कार्ड, त्यानंतर रँक लेटर लागत असतं, त्यानंतर 10वीची TC किंवा 12वीची TC लागत असते, त्याचबरोबर 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण सनद म्हणत असतो. 12वीचं सर्टिफिकेट सनद असेल तरी चालेल, मार्क मेमो असेल तरी चालेल. त्याचबरोबर 8 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. त्याचबरोबर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, तुम्हाला ज्या कॉलेजचं अलॉटमेंट झालेलं आहे ते लेटर, त्यानंतर आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, कोणतंही एक असलं तरी चालतं. त्याचबरोबर तुमची कास्ट कॅटेगरी जी कुठली असेल, SC असेल, ST असेल, त्याचं इंग्लिशमध्ये असलेलं ऑल इंडिया लेवलचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर OBC जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर OBC सर्टिफिकेट ऑल इंडिया लेवलचं असणं आवश्यक आहे. एक लक्षात असू द्या गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जी संपूर्ण NT कॅटेगरी आहे ती केंद्रामध्ये OBC कॅटेगरीमध्ये येत असते. त्याचबरोबर EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन जे आहे त्यांचंही सर्टिफिकेट इंग्लिशमधनं असणं आवश्यक आहे. जर कोणी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्रसुद्धा तुमचं असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कोणाला BU MS करायचं असेल तर 10व्या वर्गापर्यंत किंवा 10व्या वर्गाला उर्दू हा विषय असणं अतिशय आवश्यक आहे. जर उर्दू विषय नसेल तर BU MS तुम्ही करू शकत नाहीत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला खाली काही जे दिलेली संस्था आहेत त्या संबंधित संस्थांमधनं तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला ऑथराइज करून घ्यावं लागेल. आणि म्हणून आणखी एक प्रश्न पडत असतो की तुम्हाला नेहमी की मी कॉलेज चॉईस जेव्हा करतो, ते कॉलेज चॉईस केल्याच्यानंतर मला लॉक करणं आवश्यक आहे का? यस, ऑफकोर्स तुम्हाला कंपल्सरी आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर कॉलेज निवडले, चॉईस केलेले आहेत, चॉईस केल्याच्यानंतर तुम्हाला एक ठराविक दिवस दिला जात असतो. त्या ठराविक दिलेल्या दिवशी तुम्हाला लक्षात ठेवून तुम्हाला तुमचे जे काही कॉलेज दिलेले प्रेफरन्स दिलेले आहेत त्या पिरियडमध्ये तुम्हाला लॉक करावं लागतं. आणि जर तुम्ही इफ कॅन्डिडेट डज नॉट लॉक द चॉईस सबमिटेड बाय हिम ऑर हर, इट विल बी ॲटोमॅटिकली लॉक्ड ऑफ द लास्ट डेट ऑफ चॉईस लॉकिंग. जर तुम्ही लॉक केलं नाही तर ते ॲटोमॅटिकली लॉक होईलच. परंतु हे आपलं कर्तव्य अशा प्रकारचं आहे की दिलेलं रजिस्ट्रेशन जे चॉईस आहे ते तुम्ही लॉक करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात असू द्या, जर तुम्ही पहिल्या राऊंडच्या वेळेला रजिस्ट्रेशन केलं असेल तरीही तुम्हाला चालतं. आणि काही विद्यार्थी पहिल्या राऊंडच्या वेळेला रजिस्ट्रेशन करत नाहीत. या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया असते की तुम्ही दुसऱ्या राऊंडलाही पार्टिसिपेट होऊ शकता, सहभागी होऊ शकता. दुसऱ्या राऊंडच्या वेळेससुद्धा तीच प्रक्रिया आहे. कॉशन मनी तेवढी भरावी लागेल, पैसे भरावे लागतील, सिक्युरिटी मनी ज्याला आपण म्हणत असतो ते भरावे लागेल आणि रजिस्ट्रेशन शुल्कही भरावं लागेल. हे दुसऱ्या राऊंडलासुद्धा करता येतं. तुम्ही काही विद्यार्थी पहिल्या राऊंडला नाहीत, दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले नाहीत, तर तिसऱ्या राऊंडलासुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
हे या ऑल इंडिया लेवलच्या याचं वैशिष्ट्य आहे. परंतु काही विद्यार्थी जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजला लागलात आणि तुम्ही जॉईन झाला नाहीत, असं वाटलं तुम्हाला जॉईन व्हायचं नाही, मला दुसरं कॉलेज जॉईन करायचं आहे, तर अशा वेळेला तुम्हाला दुसऱ्या राऊंडला त्या कॉलेजला न जाता दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज ऑप्शन टाकता येतं. लक्षामध्ये, हे ऑप्शन आपल्याला टाकता येतं. दुसऱ्या राऊंडला तुम्ही जर दुसऱ्या कॉलेजला लागलात तर त्यावेळेला तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागेल. आणि तरीही नाही गेलात तरीसुद्धा तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज ऑप्शन टाकता येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तिसऱ्या राऊंडला तुम्ही जर गेला नाहीत तर मात्र तुम्हाला तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडाल आणि तुम्ही जी काही सिक्युरिटी डिपॉझिट भरलेली आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही. हे जेव्हा जेव्हा तुम्ही कॉलेजला लागाल त्या त्या वेळेला तुम्ही जॉईन नाही झालात म्हणजे तुमची सिक्युरिटी डिपॉझिट जाईल, हे एक लक्षात असू द्या. आणखी एक प्रश्न अशा प्रकारचा पडतो की हू आर नॉट एलिजिबल फॉर द सेकंड अलॉटमेंट. आता सेकंड राऊंडला कोण येऊ शकत नाही, सेकंड राऊंडला कोण येऊ शकत नाही, कॅन्डिडेट हू हॅज कम नॉट बिकम नॉन एलिजिबल ड्यू टू हॅविंग इनएडक्युएट डॉक्युमेंट. पहिल्या राऊंडला लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळाले परंतु कॉलेज मिळाल्याच्या नंतर तुम्ही काही डॉक्युमेंट जर तिथे सबमिट करू शकत नसलात दुसऱ्या राऊंडला तुम्ही येऊ शकत नाहीत. लक्षामध्ये, दुसऱ्या राऊंडला तुम्हाला येता येत नाही कारण डॉक्युमेंट संपूर्ण असणं, कारण पहिल्या जेव्हा राऊंडला तुम्ही एखाद्या कॉलेज लागतं त्यावेळेस ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेत असतं तिथे प्रत्यक्ष इन्स्टिट्यूशनला. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट संपूर्ण पे करा दाखवावे लागतात, द्यावे लागत असतात. आता या ठिकाणी आणखी प्रश्न पडतो, कॅन अ कॅन्डिडेट पार्टिसिपेट सेकंड राऊंड विदाउट सबमिटिंग फ्रेश चॉईसेस बेस्ड ऑन चॉईसेस सबमिटिंग बिफोर राऊंड वन. नो, फ्रेश चॉईसेस सबमिशन बाय एलिजिबल कॅन्डिडेट मेन्शन अबव नेसेसरी कन्सिडर फॉर द अलॉटमेंट ऑफ ड्युरिंग राऊंड सेकंड. आता या ठिकाणी बघा की जर तुम्ही पहिल्या राऊंडला कुठल्याच प्रकारचे ऑप्शन दिले नाही आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला जर जायचं असेल या ठिकाणी तसं जाता येणार नाही. कॅन अ कॅन्डिडेट पार्टिसिपेट सेकंड राऊंड विदाउट सबमिटिंग फ्रेश चॉईसेस. तुम्हाला सेकंड राऊंडला फ्रेश चॉईस द्यावेच लागतील. या ऑल इंडिया लेवलच्या वैशिष्ट्य अशा प्रकारचं असतं की तुम्ही पहिल्या राऊंडला सबमिट केलेत फ्रेश चॉईस आणि तुम्हाला कॉलेज मिळालं नाही, दुसऱ्या वेळेला तुम्हाला पुन्हा फ्रेश चॉईस द्यावेच लागतं. आणि हे वैशिष्ट्य मात्र या ठिकाणी या प्रवेश प्रक्रियेचं असतं. आता इथे आणखी एक प्रश्न पडतो, डू आय हॅव फील इन अ चॉईस ऑफ कॉलेज अँड टू पार्टिसिपेट इन सेकंड राऊंड ऑनलाईन अलॉटमेंट प्रोसेस. येस, ऑल कॅन्डिडेट हू डिझायर टू टेक पार्ट इन द सेकंड राऊंड विल हॅव टू सबमिट फ्रेश चॉईस बिफोर राऊंड सेकंड. आणि म्हणून प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या त्या राऊंडला फ्रेश चॉईस द्यावी लागेल. या ठिकाणी आणखी एक प्रश्न अशा प्रकारचा आहे, आफ्टर आय जॉईन सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग मिनिमम 15% ऑल इंडिया कोटा, कॅन आय लिव्ह ऑर रिझाईन जॉईन स्टेट कोटा ऑर प्रायव्हेट सीट. इथे असा एक प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडतो, जर मी ऑल इंडिया कोटातून एखाद्या कॉलेजला लागलो आणि अशा वेळेला जर माझ्या राज्याचा, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा BAMS पहिला राऊंड झाला आणि तिथे मी महाराष्ट्राच्या कोट्यातून महाराष्ट्रात जर लागलो तर मला ते कॉलेज सोडता येतं का, ही फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता इथे पहिल्या राऊंडला सोडता येतं, दुसऱ्या राऊंडला काय या ठिकाणी कशा पद्धतीचे बघा, वन्स यू जॉईन सेकंड राऊंड सीट फ्रॉम द मिनिमम 15% ऑल इंडिया कोटा. पहिल्यांदा जर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जर तुम्ही ऑल इंडिया कोटा सीटमधून लागलात, यू विल नॉट बी अलाउड टू व्हॅकेट फ्रॉम द अलॉटेड सेकंड राऊंड सीट. सेकंड राऊंडच्या वेळेला तुम्हाला हे कॉलेज सोडता येणार नाही. हाउएव्हर, इफ यू आर अलॉटेड अ सीट इन सेकंड राऊंड ऑल इंडिया कोटा बट यू आर नॉट जॉईन, यू कॅन एक्झिट विदाउट जॉईनिंग अलॉटेड सीट टू पार्टिसिपेट अदर काउन्सिलिंग. एक मात्र गोष्ट लक्षात आहे, सेकंड राऊंडला तुम्हाला ऑल इंडिया कोटातून एक कॉलेज मिळाले, तत्पूर्वी तुमच्या स्टेटमधलं म्हणजेच महाराष्ट्रातल्या राऊंडमधून आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर तुम्ही ऑल इंडिया कोट्यात न जाता सरळ सरळ महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रवेश घेऊ शकता.
आणि म्हणून ही फार विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो की मला तिकडे कॉलेज मिळालं तिथे करायचं नाही, मग महाराष्ट्राच्या कोट्यातून मिळालं करायचं असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत ह्या फार गुंतागुंतीच्या आहेत आणि म्हणून काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेऊनच रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि म्हणून असं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढंही घाबरायची गरज नाही. ऑल इंडिया कोट्यातून कॉलेज मिळालं काही ठराविक कालावधीत सोडून देऊन तुम्ही महाराष्ट्राच्या कोट्यातून सुद्धा प्रवेश घेऊ शकता. आणखी एक प्रश्न असा पडतो विद्यार्थ्यांना की मी ऑल इंडिया कोट्यातून रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ऑल इंडिया कोट्यात महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनच प्रवेश घ्यावा लागतो की काय? असं नाही. महाराष्ट्रातले जवळपास 10 ते 15 गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस 15 पेक्षा जास्त, परंतु 10 ते 15 ही गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेससुद्धा या प्रवेश प्रक्रियेत आहेत. म्हणजे ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्राच्या कॉलेजमधून सुद्धा आपण BAMSला प्रवेश घेऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात असू द्या. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गोंधळून जाण्याची गरज नाही. फार विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतो की कसं होईल काय होईल आणि ते घाबरतात. मग ऑल इंडिया कोट्यात आपण रजिस्ट्रेशनच करत नाही. बरेचसे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यात रजिस्ट्रेशन करत नाही का, तर सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे वगैरे ह्याच्यामुळे. असं काही नाही, सिक्युरिटी डिपॉझिट जरी असेल तरी ऑल इंडिया कोट्यातून आपले चॉईसेस जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून आपण ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा जायला पाहिजे, ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, सिक्युरिटी डिपॉझिटचा असेल किंवा रजिस्ट्रेशनचा असेल, सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला काय केव्हा परत मिळतं? की व्हॉट आर द व्हेरियस फीज पेड टू टाइम ऑफ रजिस्ट्रेशन, कोणती कोणती फीस पे करावी लागते? नॉन रिफंडेबल फीस, ज्याला मी आधी म्हटलेलं आहे 1000 रुपये जी आहे ती ऑल इंडिया कोट्याच्या किंवा ॲडेड कॉलेजच्या साठी भरावी लागत असे रजिस्ट्रेशन फीस, त्याला जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBS कॅटेगरीच्या मुलांना आणि SST मुलांना विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये असतं. त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीसाठी मात्र 5000 रुपये ही रजिस्ट्रेशन फीस आहे. आता ही आपल्याला कधीही परत मिळत नाही. त्याचबरोबर एक रिफंडेबल फीस म्हटलेली आहे, ज्याला आपण सिक्युरिटी मनी म्हटलं होतं. रिफंडेबल फीस जी असते ती ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजसाठी 10000 रुपये आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी 50000 रुपये. जर आपण एखाद्या कॉलेजला लागलोच आणि आपण प्रवेश घेतला नाही, अशा वेळेला ही सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला मिळत नाही. परंतु या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण जर कुठल्याही कॉलेजला लागलो नाही, तर मात्र हे आपले जे काही पैसे आहेत हे आपले आपल्याला पुन्हा ज्या अकाउंटवरनं गेले होते त्या अकाउंटवरनं आपल्याला परत मिळत असतात. आणखी एक प्रश्न पडत असतो की काही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीलाही रजिस्ट्रेशन करायचे आणि ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजलाही रजिस्ट्रेशन करायचे, अशा वेळेला वेगवेगळी फीस भरावी लागते का? बघा, इथे जर डीम युनिव्हर्सिटी आणि ह्या युनिव्हर्सिटीसाठी फीस पे करायची रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर असं काही नाही की 50000 रुपये ही सिक्युरिटी अमाऊंट भरायची आणि 5000 रुपये ही रजिस्ट्रेशन चार्ज भरायचा. म्हणजे 55000 रुपये जे विद्यार्थी भरतील त्यांना ऑल इंडिया कोट्याचेही कॉलेज टाकता येतात आणि डीम युनिव्हर्सिटीचेही कॉलेज टाकता येतात. आणखी प्रश्न पडतो की आमचं सिक्युरिटी डिपॉझिट हे केव्हा जात असतं, सिक्युरिटी डिपॉझिट आम्हाला परत मिळतं की नाही, यासाठी काय करावं लागतं? विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे, द सिक्युरिटी डिपॉझिट विल बी फोर्टफेड इफ कॅन्डिडेट हू हॅज बीन अलॉटेड अ सीट थर्ड मॉपअप राऊंड डज नॉट जॉईन रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन ड्युरिंग थर्ड राऊंड अप. इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू ऍडमिशन अपग्रेडेड सीट थर्ड राऊंड फ्रॉम सेकंड राऊंड सीट. आता या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या राऊंडला तुम्ही कुठल्या तरी कॉलेजला लागलात आणि नंतर तिसऱ्या राऊंडला तुम्ही जर कुठल्या एक दुसऱ्या कॉलेजला गेलात तर तिथं प्रवेश घेणंही घेणं आहे. त्याचबरोबर पहिल्या राऊंडला कुठं लागला नाही, दुसऱ्या राऊंडला कुठलं लागला नाही, तिसऱ्या राऊंडला मात्र एखादं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही जर प्रवेश घेतला नाही, तर मात्र तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जी काही आहे ते तुम्हाला परत मिळत नसतं. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा. आणि म्हणून जर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या वेळेस ऑल इंडिया कोटा जो आहे त्या कोट्याला त्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे
किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे, अशा वेळेला आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जे अफोर्डेबल होतं, जे परवडतं, त्याच्यातूनच तुम्ही प्रवेश घ्या. जर डीम युनिव्हर्सिटीमधून आपल्याला फीस पे करणं परवडत नसेल तर मात्र तुम्ही या डीम युनिव्हर्सिटीमधून प्रवेश घेऊ नका. आणि म्हणून अशा वेळेला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर काही प्रश्न तुम्हाला आणखी अनुत्तरित असतील तर तुम्ही मला फोन करून सुद्धा विचारू शकता.